आज 3 ऑगस्ट मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक 2003। शिवकालात लक्षणीय बौद्धिक प्रगती झालेली दिसून येते। शिवपूर्व कालात प्रबोधन धर्मसुधारणा पार लोप पावलेल्या होत्या, पण शिवकालात संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यासारखे संत शिरोमणी झाले। संस्कृत रचना करणारे काही पंडितही झाले। शिवभारतकार कवींद्र परमानंद, राधामाधव विलास चंपू, पर्णालय पर्वत ग्राहक्यान या ग्रंथाचा लेखक जयराम पिंडे, दंडनीतिकार केशव पंडित, वेदांत ज्योतिषशास्त्र धर्मशास्त्र रामायण महाभारत या विविध विषयावर ग्रंथलेखन याच कालखंडामध्ये झाले। याचे कारण म्हणजे शिवरायांचे स्थिर शासन होय। रघुनाथ हनुमंत यांचा राजव्यवहार कोश शिवकाळात येतो। शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, त्यामुळे सर्वत्र स्थैर्य निर्माण झाले आणि त्यातूनच पुढे ग्रंथलेखन होऊन मराठी भाषा अधिक समृद्ध झाली। बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी।